भुसावळ तालुक्यातील वरणगाव ते दर्यापूर महात्मा फुले नगराजवळील पुलाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याने थुकाले थुक जोडून काम करीत असल्याने वरणगाव शहर शिवसेनेने हे काम बंद पाडून इस्टिमेट प्रमाणे उत्कृष्ट काम करा असा इशारा शिवसेनेतर्फे संबंधित ठेकेदारांना शनिवारी आज देण्यात आलाय. याबाबत माहिती अशी की वरणगाव फॅक्टरी रस्त्यावरील महात्मा फुले नगर मार्ग दर्यापूर महामार्गवर जाणारा मुख्य रस्त्यावरील पाण्याच्या हौदाजवळील पुलाचे काम सुरू आहे. परंतु या पुलाचे काम अतिशय निकृष्टपणे सुरू असल्याची माहिती तेथील नागरिकांनी शिवसेना शहर प्रमुख संतोष माळी यांच्या निदर्शनास आणून दिली. आज शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शहर प्रमुख संतोष माळी यांच्यासह विलास मुळे हिप्पी शेट निलेश ठाकूर यांनी प्रत्यक्ष जाऊन सुरू असलेल्या पुलाची पाहणी केली असता त्या ठिकाणी अतिशय निकृष्ट पद्धतीने त्या पुलाचे काम सुरू आहे. जे मोठे पाईप टाकले गेले आहेत ते इस्टिमेट पद्धतीने टाकले गेलेले नाही. रामभाऊ माळी, मी कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी वगैरे नाही आहे. मी एक सर्वसामान्य माणूस म्हणून बोलतो आहे की ह्या दर्यापूर आणि वरणगावला जो जोडणारा रस्त्याचं काम चालू आहे ते काम हे ठेकेदाराच्या मनमानीनुसार चालू आहे. एक दिवस जे सी बी येते, 4 दिवस काम बंद राहते. तर पहिला मुद्दा, हे काम रेग्युलर सुरळीत चालू राहायला पाहिजे. त्याच्यामुळे त्यांनी साईड रस्ता जो काढला आहे तो त्यात लोक गाड्या फसतात, लोक गाड्यांच्या स्लिप होतात, लोक पडत आहे. तर हे लवकरात लवकर ह्या रस्त्याचं काम चालू व्हायला पाहिजे आणि नियमित चालू व्हायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर यांनी जो गड्डा खोदला आहे हा गड्डा जवळजवळ एक माणसाच्या उंचीपेक्षाही जास्त खोल आहे आणि नाला वरती आहे आणि पाणी तिकडनं वाहून येणारं पाणी नाल्यातून वरती चढील कसं काय. तर त्याच्याच करता एक तर यांनी पाईपाची उंची वाढवून रोड उंच करा, नाही तर हा नाल्याचं खोलीकरण करा. ज्यांनी हे काम घेतलं आहे त्यांच्याशी तुमचं बोलणं झालं काय? नाही, मी बोललो त्यांच्याशी. हा, मग हे बोललो कॉन्ट्रॅक्टरांशी डायरेक्ट. त्यांना सांगितलं शिवसेनेतर्फे हा काम बंद करण्यात येईल. अतिशय निकृष्ट असं काम चालू या ठिकाणी आणि जोपर्यंत चांगलं काम होत नाही तोपर्यंत हे काम सुरू होणार नाही. का उद्याच्या दिवशी कॉन्ट्रॅक्टर आणि आपल्या गव्हर्नमेंटचे इंजिनियर या ठिकाणी येणार आहे. कारण काय, इथे जर पाणी थांबलं तर पूर्ण महात्मा फुले नगर मध्ये पाणी रिवत जाईल. मग लोकांच्या घरात पाणी घालायचं काय? अगोदर नाले साफ व्हायला पाहिजे. नाले साफ झाल्यानंतरच ते पाईप टाकले गेले पाहिजे. ही आमची मागणी आहे शिवसेनेची. कारण पूर्ण सिनेमा टाकीपासून पूर्ण गावाचं पाणी इकडे येते आणि ते सगळं पावसाळ्याचं पाणी सगळं येऊन इथे थांबलं तर या महात्मा फुले नगर मध्ये घराईत लोकांच्या घराईत पाणी घुसेल. तर याच्यासाठी हा रोड बी उंच व्हायला पाहिजे आणि हा पूल बी उंच व्हायला पाहिजे आणि पाण्याचा निचरा एकदम योग्य पद्धतीने नाला खोलीकरण करून सण व्हायला पाहिजे अशी आमची या महात्मा फुले नगर वासियांची सगळ्यांची कळकळीची मागणी आहे अशी. आणि मी कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी नाही आहे. मी एक सर्वसामान्य माणूस म्हणून बोलतो आहे.